फुटबॉल एक काय नाही मग लाग नाही खांद्याला वैनाच आहे बंदी काय कुठे हिंड तो काय करतोय असं टाइमपास केस किती वाढले कटिंग करावा ते डोईपुटी काय म्हणत नाही का म्हणतात पण पैसेच नाही माझ्याकडे डोईपुटीकडे आहेत ना आता कवर त्यांना मागायचे सरपंच आता खातो पितो कटिंगलाच पैसे मागायला काय होत तुला जाऊ द्या ते देते तेव्हा कर नाही नाही असं नाही एक काम कर आपल्या प्रवीण शेटकडे जा आणि कटिंग करून घे त्यांना मला सरपंच पैसे देतील जा माझं नाव सांग तिथं नाही ऐकलं तरी तुम्हाला फोन करायला लाव आणि तिथेच नको दगड आणू नाही नाही जे आज चाललंय का आपलं हो काय कटिंग करायची माझी मग बसला तिकडं नंबर दिसत नाही का हे उठ काय नंतर ये जा बसला तिथं खाली कशाला गिरायला झाले मला लगेच घ्या हा बस बस प्रेम उरकान राव पाटापाटा झालं झालं चला पुढं पैसे ए गंटन तू बस एक पाच मिनिट आलं मी हा लवकर ये हा लगेल लगेल बस घंटे काय करतो रे इथं काय नाही कामाला मी आता इथं सॅम कुठे गेला मग तू घरी बाहेर गेलाय बर काय करायचं तुला मला फेशियल इथं नाही भेटत लेडीज गारमेंटच्या दुकानात भेटत झाला का तू अरे फेशियल म्हणजे जरा चेहरा जरा फ्रेश करायचा भाई आपल्याला चेहऱ्याची मासाज बिसाज करायची पॉलिश करायची बस बस हा ट्रेनिंग घेऊन आलोय मी काय ना चाललं ना पार पाणी लागलं डोळ्याची ए यार डोक्याला काय करेल तू की असं नाही बाळ गंठण गंठण अरे चेहऱ्याला आहे बाळ अरे हा थांब जरा नवीन शिकून आलेलो मॉलिश मध्ये येतो का हो प्रकार मॉलिश मध्ये सॅमला न जमत पण आहे असलं काही नाही मी ट्रेनिंग घेऊन आलोय तिकडून सॅम काही जुनं आपलं आहे ते तेवढंच नुसतं पाणी मारलं काय मोठ का जागेवर ठेव ना नाही मस्त मॉलिश असं थोडं हे कर ना ते नाही का आपलं हा मस्त रे घंटन वा 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 पगार वगैरे चांगलं देतो भाई हो तुला पैसे विषय वय रे अंगावर काम आहे अंगावर काम अंग कस्टमर वर आहे का तुला रविवारच्या दिवशी काय विषय नाही भाई फुल धंदा बसायला तुला वेळ नसेल हो दाडी काय नको करू मी थोडी वाढ येतो जरा साईडने
कोणतं भारीतलं प्रोडक्ट आहे तो सगळं असं रिएक्शन बिएक्शन सगळं शॉर्ट नाही ना भाई घंटा अजिबात नाही ब्रँडेड वस्तू वापरायच्या कस्टमर खोत झालं पाहिजे ना भाई काय होतं तू जरा भारीतल्या कंपनीच्या वापरल्या ना विषय हे काय परफ्यूम अरे कोणता वास वेगळाच आहे पण घंटा भारी काय रे ऐ इकडे काय कराल तू अलचून चुनवर आले डोळे उघडल्यावर घंटे घंटे मांडलं चिकले माझे घंटे अरे काय केलं यार डोळ्याला चुन चुन राहील डोळे उघडले माझी मान बाहेर 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 काय केलं तुला कोणी सांगितलं हे करायचं आम्ही काय बाबू थांब 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 डोळे उघड डोळे उघड एक मिनिट थांब एक मिनिट थांब बस मी घंट्याकडे बघतो पहिले एक काम कर गाडी मागो भाई तू तू बस एक दोन थांब 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 एक मिनिट हा सर भाई लवकर फोन कर हॅलो अहो सर पण त्या घंटाला इकडे तुम्ही पाठवलं होतं काय अहो नाही हो तिने इथं माझ्या दुकानावर आला मी इकडे बाहेर गेलो होतो तिने त्या कमल्याची पार मानवागडी करून ठेवली काय पार तोंड पांढरं करून ठेवलं त्याचं भुवा सुद्धा नाही ठेवलं त्याला भुवाने तू एक काम करा बरं त्या कमल्याला दवाखान द्या बरं काही करा मला गिरा की बाकीचं सरपंच मला नाही ना त्या घंट्याला घेऊन लागलं तो बघा भाऊ तुम्ही काय करायचं ते रेमे आपला आंबा बिंबा आहे का बघ ना एखाद्या आमरसाला होईन रे का वाटतं का गावातल्या चिल्ले पिल्ले आंबा ठेवते म्हणून येडे ठेवल्या क्षणी काय होतोय लगत लगत भेट ठेवा तो उशीर केला लगत घेऊन पाहिलेच त्याला पोरला काय उद्योगच नाही तर मला एक आंबा नाही खायला भेटला वेळेस माहिती का रे हे झाड आजारी आहे का त्याला धागे आणि ते पट्ट्या कमून बांधले अशा अरे घंटन काल आहे ना वट्यापोरणे होते भैया त्याच्यामुळे गावातल्या आपल्या ज्या सुवासिनी होत्या ना त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी धागा बांधलेला आहे अलग लक्ष तुला सुवासिनी आपल्या भावाला धागा बांधतेत राखी पौर्णिमेला हातात ती बी आणि झाडाला नाही बांधत अरे ती पौर्णिमा वेगळी ही वट पौर्णिमा वेगळी हा असं आहे ती विजयाला काय करते रे वट पौर्णिमेला आपल्या पतीच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी म्हणजे त्याला खूप आयुष्य लाभावं आपला सात जन्म तोच नवरा मिळावा पती मिळावा म्हणून सुवासिनी त्या धागा बांधतात मग ऐक ना तुझ्या गर्लफ्रेंडला सांग ना माझ्या नावाने धागा बांधलेला वाटलं 5000 रुपये देतो मी धाग्याचे बंडल आणायला अरे गंठ तू कोणाला बांधायला लावतोय त्याला तरी माहिती आहे का तिने किसांसाठी धागे बांधले तिकडे प्रेम आहे काही नको बोला या का बुक्की देणे तुझा थोबड फोडीन काही चुकीचं बोललो रे भाऊ मग खरंच बोललो ना तू सांग मग आता अरे याची गल पण आहे ना घंटे असे कपडे बदलल्यासारखे पोरं बदलले ते माहिती आहे का ते काल परवा पल्सर वाल्या सोबत होते त्यावर दिवशी त्या ऍक्टिव्ह वाल्या सोबत होती के टी एम वाले तरी विचारू नको मोजता यायचे नाही इतके के टी एम वाले येत आणि तुम्हाला सांगतो उद्या कोणा बरोबर असन काय माहिती माझा माझा कॉन्टॅक्ट दे करून कॉन्टॅक्ट दे गप नाही चाप रे काही बोलायला लागला उगत मग तिला तरी सांगलं माझ्या नावाने धागा बांधायला घंटे जा राव ती तुझ्या नावाचा धागा का बांधर मला सांग तेवढंच मला दीर्घ आयुष्य भेटल ना अरे पण ती तिच्या नवऱ्याच्या साठी बांधून तुझ्यासाठी कशाला बांधून काय चाललंय नवऱ्या नवऱ्या याचं काय मध्ये बोलू शामराव उज्ज्वला वहिनीला सांगा ना वाडात झाडाला माझ्या नावाने धागा बांधायला घंटन अरे ती माझ्या नावाने बांधी ना धागा तुझ्या नावाने कसं काय बांधी डबल बांधायचा तुमचा पांढरा बांधायचा आणि माझा थोडा असं वेगळ्या कलरचा बांधायचा असं नसतो घंटे नाही नाही बरोबर सुवासिनी जे असतात ना ते पतिव्रता असतात एकाच पतीसाठी बांधतात आणि जन्मोजन्मी हा पती मला मिळावा म्हणून काय असतात ते सगळं तू तुझ्यासाठी दुसरी बघ ना आता कोण बघू बरं सापडायची एखादी तुझ्या वायाची वय हा मग काय तर आता माय वायाचं कोण आहे गावात माय वायातल्या पुरींचे लग्न होऊन त्यांचे पोर शाळेत जायला लागलेत आता शामराव मी काय म्हणतो बांधू देणार राव तसं तुम्ही तुमच्या बायकोला कंटाळलेले आताच परमानंट बुकिंग होऊन जाईल आहे का पुढच्या जन्मीचं हा पुढच्या जन्माची अरे प्रेमी तसं नसतं बाबा नवरा बायको म्हणलं मग भांडण आलं म्हणून काय लगेच असं निर्णय घ्यायचा का सांग बरं शेवट आपली भारतीय संस्कृती आहे एक प्रतिव्रता असतं गंठन तू आहे ना सोय कर दुसरी कोणीतरी बघ ना तुला कोण कोण बघू सांगा बरं आता यांची सोय सापडन मला
बघ ना गावामध्ये इकडे तिकडे शोध नाही एखादी कोणी भेटली तर. कोणीच नाही गावात माझ्या वयाचं. सरपंच देतील ना कोणी. अरे सगळ्या गावाचा धागा सरपंचच पाहते. धाग्याची सोय सुद्धा सरपंच देतील करून सोडवणी कुठेतरी तुझ्यासाठी जोडी करून ठेवली. मग ती सरपंचांना माहिती आहे का माझी जोडी कुठे. आता कसं मुद्द्याचं बोललं तू जा पटकन जा. सरपंच कुठं असते आता बघ ना शोधण्या सावली भेटते ना तुला. सावली जा अवघड चावडी बसायला लागली. अरे त्यांना जा चावडीवरून जावं लागत ऑफिस. पण हे अवघड आहे बरं का. घंट्याला सुद्धा कोणतरी जोडीदार पाहिजे रे. सगळ्यांची सोय होती पण घंट्याचीच का व्हाय ना तेच का ना. चेअरमन डेप्युटीच्या वडिलांचं अवघड झालं राव. हा ना राव त्यांचं ते अचानक अटॅक आला. जाण्याचं वय नव्हतं राव. डेप्युटी लय आधार होता राव त्यांचा. हा ना राव दवा कधी मंगळवारी ना. हो सरपंच काय बसली इथं. चला बरं कुठे मला एक धागेवाली शोधून द्या. धागेवाली सरपंच जेवणारी कपला शिवणारी पाहिजे. अहो काल ना गावातल्या अख्ख्या बायकांनी ते वाड्यात झाडाला धागे बांधलेत. अच्छा माझ्या नावाने कोणीच नाही धागा बांधला. हे मॅटर आहे वय कालवट पौर्णिमा नाही झाली का. आता त्यांनी कुठेतरी झाड बघितलंय वाड्याचं. मला बघून द्या एखादी धागेवाली. मला पण माझ्या नावाने धागा बांधून घ्यायचा. अरे पण कंट तू अजून लगेन व्हायचंय. मग लगेन झाल्यावर मग ती धागा बांधीन का अगोदरच धागा बांधीन. नाही अगोदर बांध मला सात जन्माचं बुकिंग करून ठेवायचे. बघा सर पण सांगा तुम्ही आता. अरे तुझी कुठेतरी देवानी सोय केलेली असन. बिगर जोड्याचं कोणी येत नाही बिचारी कुठेतरी असन तुझ्या नावानी. कधीतरी तुला ते भेटल मग तुझं लग्न होईन आणि मग ती तुझ्यासाठी धागा बांधीन आणि सात जन्म तुझी होईन. सांगा सरपंच आता. हो आता कवर थांबायचं. 41 चालू आहे माझं. अरे अपयशी पहिली पायरी असते यशाची. मग थोड्यासाठी काय करतो आता 41 चालू आहे म्हणले. अपयश अशाची पहिली पायरी. अशा 80 पायऱ्या चढून परत उतरलोय मी तरी यश आहे ना मला. अरे फळ ना फळ झाडाला पिकल्याच्या खाली पडत नसते. थांब जरा पिकायच्या आधी त्याकडे पक्षांनी वर्षावर खाल्लं. मग आईला येऊ लेच बनून आलाय राव. हे आज आपलीच विकेट यायच्या मागे इकडे गंट. तुला एक सांगू का. हे जे आहे ना वडाला धागा बांधणे वगैरे ना हे आपल्या भारतीय संस्कृतीनं खूप महान आहे. इथं पाश्चिमात्य देशांमध्ये एका जन्मांमध्ये 7 लग्न केले जातात. इथं आपल्या एका लग्नामध्ये एका आयुष्यामध्ये आपल्या भारतीय महिला 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा करत असतात. हिंदू संस्कृती ना खूप महान आहे. भारतातली संस्कृती ना हे परदेशात सुद्धा का अवलंबिली जाते माहिती आहे का. याचं कारणच आहे की इथं हे बघ आपण बैलपोळ्याला प्राण्यांची पूजा करतो. वटपौर्णिमेला झाडाची पूजा करतो. चेअरमन तुम्ही सांगा आपण म्हणजे निसर्गाची सुद्धा पूजा करतो. पशु पक्ष्यांची पूजा करतो. म्हणजे हे सगळं संस्कृतीनुसार हे किती महान आहे हे दाखवलं जातं. त्याच्यामुळं तुला धागा बांधणारी कोणीतरी दुसऱ्या बाईनी तिच्या नवऱ्यासाठी धागा बांधला म्हणून तू असं इतकं लगेच रिॲक्ट होऊ नको. आलं का लक्षात. हा एक संस्कृतीचा भाग आहे परंपरेचा भाग आहे. आलं का लक्षात. तुझं सुद्धा लग्न होईल लवकर तुला बायको मिळेल आणि ती सुद्धा तुझ्यासाठी धागा बांधील. असं इतकं लगेच घायला येऊ नकोस तू. आपण कधी भेटणार कधी धागा बांधणार. तो एक मुद्दा आहे. आणि ते खरं असतं का ते धागा बांधल्यावरती 7 जन्म तेच नवरा बायको असते. आता हे बघ हे पिढ्यांपार चालत आलेलं आहे म्हणून आपण पुढे चालवायचं. हे बघ आपण संस्कृती नाही पाळायची तर कोण पाळणार आहे. आपण रूढी परंपरा नाही पाळल्या तर किंवा नाही यापेक्षा त्याच्या पाठीमागची भावना लक्षात घ्या. आपल्याला 7 जन्म तोच नवरा मिळावा याच्यामध्ये किती अतूट नातं. म्हणजे सरपंच किती भावनाच किती छान आहे बघा ना. म्हणजे एखाद्या पत्नीची आपल्या पतीविषयी बॉन्डिंग की तो कसाही असला तरी मला 7 जन्मी हाच मिळावा ही तिच्या मागची जी भावना आहे ना ही खूप महत्वाची आहे. ही भावनाच हे नातं टिकून ठेवते. त्याच्यामुळे वाद होतात. प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद होतात पण ही भावना आहे ना 7 वर्ष मला ह्याच माणसासोबत राहायचंय ही भावना त्यांच्यामध्ये नातं वेगळंच नातं निर्माण करतं. 7 वर्ष का 7 जन्म. 7 वर्ष नाही 7 जन्म. अरे चुकून झालं. स्लिप ऑफ टंग काय ते तसं चेअरमन असं मध्ये मधून फंबल मारित असते ते घ्यायचं सांभाळून आता सगळ्यांनीच. त्याच्यामुळे तो काही टेन्शन घेऊ नको तू. वटपौर्णिमा ही दरवर्षी येत असते लक्षात आलं का. हा तर तू काय कर हे वर्ष जाऊ दे. पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही सोय करतो की पुढच्या वटपौर्णिमेला तुझी बायको आपल्या गावातल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना दिसेल याची आम्ही तुला ग्वाही देतो. ठीक आहे चेअरमन. आता काय आता डेपोटी थोडेसे दुःखात येतं त्यांना आपण बाजूला ठेवू आणि आपण दोघंच ना याच्या पुढच्या हा पुढच्या वटपौर्णिमेला याच्यासाठी कोणीतरी धागा बांधेन याची आम्ही खात्री देतो तुला. अजून काही नाही. मी जातो दारात वाड्यात झाड लावतो. आता हे किती छान बोललं बरं. आता कंट दारातच नको लावू. ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल
कुठं डोंगरामध्ये जागा असेल तिथं प्रत्येक ठिकाणी झाडं लाव. आलं का लक्षात? नुसतं झाडं लावायची नाही, त्यांची काळजी पण घ्यावं लागेल. लक्षात आलं का? पाणी घालायचं. हा म्हणजे तुझं लग्न होईल म्हणून का व्हायना, पण झाडं लाव. लावतो. कळलं का? जा. आईला चेअरमन काय करावं आहे याला गांठ्याला? नाही पण ते डोक्यात घ्यावंच लागेल सर. पण याकडे पूर्वी पाहावंच लागेल त्याला. एखाद्या गरीबाचा संसार होईना किती दिवस राहायचं ते. पण आपण काही कमी प्रयत्न केले करावं त्याला. दरवेळेस सांगून पण ठेव तसं करत असत ना. कुठं झाडाला धागा बांधायला? अरे त्या महिला बांधतात गंठन. कोणी सांगितलं असं? अरे तसं नाही, आपली भारतीय परंपरा आहे, संस्कृती, याच्यामध्ये महिलाच आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्यासाठी धागा बांधतात. बांधू शकत. फक्त महिलाच बांधतात का? आणि तेच फक्त दीर्घायुष्य मागतात का? हो. नवऱ्याला नाही वाटत का आपली बायकोला दीर्घायुष्य लाभावं, कि मला 7 जन्म हीच बायको भेटावी वाटत असेल ना कोणत्या तरी नवऱ्याला? बरोबर आहे. आणि सरपंच चेअरमनच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाच्या गाठीवरती बांधलेले असतात. खरे. मग माझं आज न उद्या लग्न होणार आहे, मग तिला दीर्घायुष्य मिळावं, 7 जन्म मला ती मिळावी म्हणून मी धागा बांधलात काय बिघडते? चला तुम्ही पण, तुमची पण कोणतरी गाठी बांधली असते, आपण घेऊ धागे बांधले. त्याने लग्न झाल्यानंतर आमच्या याचे लग्न होण्यासाठी सोपा उपाय सांगू का? तुम्ही ना आपल्या गावात जायचं, जिथं मोकळी जागा दिसेल ना तिथे एक एक झाड लावायचं. वाड्याचं झाड लावा, चिंचेचं लावा, कोणतं पण लावा. संकल्पना भारी आहे. चल मग कमले. चल आपण लावू. श्यामराव, हे धागा उज्ज्वल वहिनींना द्या, मला पुढच्या वर्षी झाडाला बांधल होईल. कोणाच्या नावाने? तुमच्या. आणि 5 रुपये सुट्ट्या द्या त्या धाग्याची. हा दे, मी अजून एक धागा बंडल आणून देऊ. येऊ का?